विरोधी पक्ष गैरहजर आहे. हा छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल किती आदर आहे. अध्यक्ष महोदय, संभाजीनगरचं नाव करायचं होतं, औरंगाबादचं ते आणायचं होतं ना. संभाजी महाराजांवरचं प्रेम हे वेगळी प्रेम आहे आणि अशा फुसक्या मारून राजकारण करू नका. अजित पाटील साहेब, महाराष्ट्रात औरंगाबाद विमानतळ औरंगाबाद याकरता भारतीय विमानतळ प्राधिकरणास विमानतळ लायसन्स सार्वजनिक वापरार्थ दिले आहे आणि ज्या अर्थी औरंगाबाद येथील उक्त विमानतळाचे छत्रपती संभाजी महाराज विमानतळ औरंगाबाद असे पुनर्नामकरण करणे आणि त्या प्रयोजनासाठी असा प्रस्ताव नागरी विमानचालन मंत्रालय भारत सरकार यांच्याकडे पाठवण्यापूर्वी त्यास राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांची मान्यता मिळवल्यानंतर नागरी विमानचालन मंत्रालय भारत सरकार यांची मान्यता मिळवणे इष्ट वाटते. त्याअर्थी आता महाराष्ट्र विधानसभा नियम यांच्या नियम 110 अनुसार महाराष्ट्र विधानसभा याद्वारे औरंगाबाद येथील उक्त विमानतळाचे छत्रपती संभाजी महाराज विमानतळ औरंगाबाद असे पुनर्नामकरण करण्याची शिफारस केंद्र सरकारला करत आहे. आता महाराष्ट्र विधानसभा याद्वारे औरंगाबाद येथील उक्त विमानतळाचे छत्रपती संभाजी महाराज विमानतळ औरंगाबाद असे पुनर्नामन करण्याची शिफारस केंद्र सरकारला करीत आहे. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत एक मतानं ठराव संमत झाला. छत्रपती संभाजी महाराजांचं नाव औरंगाबादच्या विमानतळाला दिलंय. समोरच्या बाजूने अध्यक्ष महोदय, वॉकआउट अर्थसंकल्प आवडला नाही, मनासारखं काही झालं नाही म्हणून झाला, समजू शकतो. पण छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्याचा या ठिकाणी ठराव होताना विरोधी पक्ष गैरहजर आहे. हा छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल किती आदर आहे हे यातनं आपल्या लक्षात येतं अध्यक्ष महोदय. छत्रपती अध्यक्ष महाराज, ज्या अर्थाने या ठराव या ठिकाणी मंजूर झाला, सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांचंही लक्ष माझ्याकडे होतं, या प्रस्तावाला आम्ही समर्थनच दिलं आणि त्यामुळे कदाचित आपलं लक्ष जयंत पाटील साहेब आपल्याकडे नव्हतं आणि त्यामुळे त्या अर्थाने आपलं लक्ष होतं. एक दुसरी गोष्ट, तुम्ही ठराव मंजूर केला, अजून केंद्राने मंजूर करायचा तो आम्हीच करणार आहोत, त्यामुळे तुम्ही आम्हाला सांगू नका. ते केंद्रात मंजूर करण्याची भूमिका आम्ही घेणार आणि अध्यक्ष महाराज, विषय इथे संपत नाही. संभाजी महाराजांवरचं प्रेम तुमचं आमचं सगळ्यांचं सारखं आहे, पण तुमचं बेगडी यासाठी आहे कारण ते औरंगाबाद शहराचं नामकरणाचा प्रस्ताव काल आणला तुम्ही. अध्यक्ष महोदय, संभाजीनगरचं नाव करायचं होतं औरंगाबादचं, ते आणायचं होतं ना, आणि त्यामुळे हे तुमचं संभाजी महाराजांवरचं प्रेम हे बेगडी प्रेम आहे आणि अशा फुसक्या मारून राजकारण करू नका. अजित पाटील साहेब, ही आमची तुम्हाला विनंती आहे.